वक्फ बोर्डाचं विभागीय कार्यालय सोलापुरात होण्यासाठी, जात पडताळणी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी, विडी कामगारांना दर आठवडा पगार मिळावा यासाठी, प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे नेते लोकनायक माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांची सोलापुरात जाहीर सभा, तेव्हा या सभेस बहुसंख्येने उपस्थित राहून बच्चूभाऊंना पाठिंबा द्या. रविवार दिनांक 10 फेब्रुवारी दुपारी 5 वाजता बोरनका ग्राउंड हरिभाई प्रशाळी शेजारी सोलापूर. संयोजक प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर. सांगोला येथील दुष्काळ परिषदेला शेतकरी वर्गाने दिला चांगला प्रतिसाद. शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अपूर्ण असणाऱ्या सर्व सिंचन योजना त्वरित पूर्ण करण्यात यावे आणि जनावरांसाठी चारा छावण्या लवकर सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागण्यासह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय शेतकरी कामगार पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सांगोला येथे दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी या दुष्काळ परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बोलताना म्हणाले, म्हणून विचारल्याच्यानंतर गणपत चौधरी दुसरं कावाली दुष्काळी परिषद का बोलवली याची कल्पना मला फार जवळ झाली. आता काही निकामी याची गरज आहे. सांगितलं सगळ्या सरकारी विचारणार की सरकारला या बाबतीत फारशी संवेदना नाही. आता जयंतसाहेब पाटलांनी भाषामध्ये सांगितलं की मध्यंतरी नाशिकहून मुंबईला 1000 शेतकरी चालत आहे, 5 दिवस 7 दिवस चालत होते आणि शेवटी या सगळ्या विरोधी पक्षाच्या आमदार लोकांनी मुख्यमंत्र्यांची त्या भागांना जगवण्याच्यासाठी वाढवण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या माझ्या बहिणराजांनी गाव गावात कष्ट केले आणि त्या भागा जगवल्या, त्यामुळे आज देशामध्ये लोकांना फळे खायला मिळाले. मागे एकदा मी सांगितलं की एक काळ असा होता, माझ्या लहानपणी मला आठवत घरच्यांनी सांगितलं जाऊन मोसंबी आण आणि मोसंबी घेऊन जर आलो तर शेजारी फाजारी म्हणायचे घरात कुणी आजारी आजारी असली तरच फळ. आता कुठच्या एसटी स्टँडवर जा तरी फळच फळ बघायला मिळतं, कुठच्याही रेल्वे स्टेशनवर जा फळ बघायला मिळतं, कुठच्याही बाजारामध्ये जा फळ बघायला मिळतं. आणि ते तुम्हाला फक्त कारण या योजनेचा फायदा आमच्या शेतकरी बंधू भगिनींनी कष्ट केले आणि सवन देशाच्या फळाची योजना गरज ही मागवली. आज हिंदुस्थान जगातला 2 नंबरचा फळ तयार करणारा देश हा जगात ओळखला जातो आणि त्याचे 100% खेळ काळ्या आईची इमान दाखवणाऱ्या तुमच्यासारख्या लाखो शेतकऱ्यांना आज त्या वाघा संकटामध्ये आल्या. सकाळी येताना हेलिकॉप्टरने आले आणि हेलिकॉप्टरने ज्या ज्यावेळी मी प्रवास करतो तेव्हा माझं लक्ष खाली आहे. शिवाय कसं पिकं कशी आहे, साधारणतः फायद्याची अवस्था काय, विजी वरून चांगल्या दिसतात आणि त्या विजीत खाली काही पाणी आहे का नाही ते वरून चांगलं दिसतं. आणि जसं मी माळशिरस तालुका सोडला आणि इकडे इकडे यायला लागलो तसं काही पत्ताच नाही. या दुष्काळ परिषदेला खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार भारत भालके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंके, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.